कोई भी सपना साकार करने के लिए सबसे जरूरी है सही कोच का होना। चुनिए AK परफेक्शन एकेडमी को और करे अपने आरोग्य सेवक का सपना साकार। डाउनलोड दी ऐप नाउ। नमस्कार मित्रांनो, AK परफेक्शन अकॅडमी मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, 2 दिवसापासून आपल्याला उत्तम असा प्रतिसाद मिळाला आहे, जेणेकरून आता आपण काय करणार आहे तर डेली जवळपास 1 तास लेक्चर हे कंटिन्यू करणार आहे आणि प्रत्येक लेक्चर मध्ये जवळपास मित्रांनो 100 ते 150 प्रश्न पर्यंत आपण काय करणार आहे, टचअप करणार आहे। तर बघा, कुठलाच टाइमपास न करता आजचं लेक्चर बघूया। पहिला प्रश्न आहे, इस्रोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा, बेंगळुरू या ठिकाणी असलेलं हे शहर आहे, मुख्यालय आहे मित्रांनो इस्रोचं। यानंतर बघा, इस्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेले आदित्य L1 हे यान कोणत्या अग्निबाणाच्या मदतीने प्रक्षेपित करण्यात आले आहे? तर बघा, त्याचं नाव आहे PSLV C57। मित्रांनो, आपल्याला अवकाश मोहीम सुद्धा आहे म्हणून हा प्रश्न आपण कव्हर केलेला आहे, लक्षात ठेवायचा आहे। तसेच उच्च कॅलरी मूल्य असलेल्या भाजीचे नाव सांगा, तर बघा ते आहे बटाटा। मित्रांनो, बटाट्यांच्या भाज्यांमध्ये उच्च प्रमाणामध्ये काय असते मित्रांनो? उच्च कॅलरी असतात, लक्षात ठेवायचं आहे। तसेच मित्रांनो, उच्च ताणासारखा ज्याला काय म्हणतात, तर हायपरटेन्शन। तर मित्रांनो, हा आजार टाळण्यासाठी क्षारांच्या सामान्य सेवनाचे प्रमाण किती असावे? तर ते 5 ग्रॅम प्रतिदिन एवढे असावे। उच्च ताण म्हणजे काय? तर मित्रांनो हायपरटेन्शन। ओके, यानंतर बघा, उच्च रक्तदाबामध्ये रक्तामध्ये कशाचे प्रमाण वाढते? तर बघा युरिक ऍसिडचे। बघा, ज्या व्यक्तीला हाय ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या शरीरामध्ये युरिक ऍसिडचे प्रमाण मित्रांनो कसे असते? तर वाढत जाते। तसेच यानंतर बघा, उच्च रक्तदाबासारखे आजार टाळण्यासाठी शरीराचे सामान्य सेवनाचे प्रमाण किती असावे? तर 5 ग्रॅम प्रतिदिन एवढे असावे। तसेच बघा, यानंतरचा प्रश्न, उच्च वासद्वारे बाहेर टाकल्या जाणाऱ्या हवेत ऑक्सिजनचे किती टक्के असते? तर बघा 16.4% एवढं परसेंटेज असते मित्रांनो। तसेच बघा, उत्क्रांती मागे त्या जीवाचे प्रयत्न कारणीभूत असतात असा सिद्धांत कोणी मांडला? तर त्याचं एकच नाव आहे, जीन बाप्टिस्ट लॅमार्क। ओके, तसेच बघा, यानंतरचा प्रश्न आपण जाणून घेऊया, अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो। एक एक प्रश्न तुम्हाला रट्टागार मारायचा आहे, एकदम पाठ झालाच पाहिजे मित्रांनो। ओके, यानंतर बघा, उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला? तर सर्वांना माहिती आहे, चार्ल्स डार्विन यांनी मांडलेला हा सिद्धांत आहे। तसेच बघा, उभयचर प्राणी सरीसृपक्षी तसेच सस्तन प्राणी कोणत्या पद्धतीने श्वसन करतात? तर बघा, फुफ्फुसी श्वसन आहे मित्रांनो हे। तसेच उभयचर प्राण्यांचे हृदय किती कप्प्यांनी बनलेले असते? तर ते असते 3 कप्प्यांनी बनलेले। यानंतर बघा, उवामुळे एपिडेमिक टायफस व ट्रेंच फिवर सारखे रोग होतात, कशामुळे मित्रांनो? उवामुळे। ओके, तर उवाला मारण्यासाठी कोणते कीटकनाशक वापरतात? तर ते वापरतात लिंडेन नावाचं, लिंडेन। ओके, यानंतर बघा, उष्णतेचे MKS पद्धतीमध्ये एकक कोणते आहे? तर ते आहे किलो कॅलरी। सर्वांना माहिती आहे मित्रांनो हे MKS काय असते, MKS, CGS आणि SI हे 3 मापनाचे पद्धती आहे मित्रांनो, एकक मापनाच्या पद्धती। तर बघा, MKS पद्धतीमध्ये उष्णतेचे जे काही एकक आहे ते आहे किलो कॅलरी। तसेच बघा, उष्णतेचे SI पद्धतीतील एकक कोणते आहे? तर ते आहे जूल। ओके, तसेच उसाच्या रसात कोणते जीवनसत्व असते? तर बघा विटॅमिन C असते, लक्षात ठेवायचं आहे, अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो। उसाच्या रसामध्ये काय असते, कोणते जीवनसत्व असते? तर ते असते विटॅमिन C। तसेच यानंतर बघा, ऊर्जा ही अदिश राशी आहे, कशी आहे? अदिश राशी आहे, लक्षात ठेवा। ऊर्जेला दिशेची गरज असते का? बिलकुल नाही, परिमाणाची गरज असते फक्त। म्हणून ऊर्जा ही कशी आहे? तर अदिश राशी आहे, लक्षात ठेवायचं आहे। यानंतर बघा, ऊर्जेच्या मोजमापनासाठी मित्रांनो एककाला जूल ही संज्ञा कोणी दिली? तर त्याचं नाव आहे जेम्स प्रेकॉस्ट जूल। ओके, यानंतर बघा, उसाच्या मळीमध्ये कोणते किण्व मिसळून त्यापासून इथिल अल्कोहोलची, ज्याचं मित्रांनो सायंटिफिक नाव आहे C2H5, निर्मिती करतात? तर बघा, ते करत असतात सॅक्रोमायसिनची। ओके, सॅक्रोमायसिन, लक्षात ठेवा, किण्व मिसळून मित्रांनो इथिल अल्कोहोलची निर्मिती करत असतात। बघा, ते किण्व काय आहे? तर सॅक्रोमायसिन आहे, मायसिस आहे। तसेच यानंतरचा प्रश्न, एंटामिबा हिस्टोलिटिका नावाने ओळखला जाणारा परजीवी आदिजीव मानवी शरीरात कुठे आढळतो? तर आतड्यामध्ये। मित्रांनो, लेक्चर कंटिन्यू करण्या अगोदर फक्त 2 मिनिटाचा वेळ द्या, 2 मिनिटामध्ये तुम्हाला अतिशय महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन देतो। बघा मित्रांनो, फक्त 200 रुपयामध्ये आपण काय केलेलं आहे, तुमच्यासाठी एक ऑफर घेऊन आलेलो आहे, संपूर्ण आरोग्य सेवक बनवण्यासाठीचा कोर्स आहे मित्रांनो हा तुम्हाला नक्की परचेस करायचा आहे। बघा, तांत्रिक घटकावर 80 पैकी 80 गुण मिळून देणारी संजीवनी। बघा, हिला संजीवनी का म्हटलेलं आहे? कारण की कुठंतरी तांत्रिक जे काही घटक आहे मित्रांनो हेच तुम्हाला तारणार आहे, म्हणून आपण काय करणार आहे, याला नाव दिलेलं आहे संजीवनी। मीच होईल आरोग्य सेवक नावाची नोट्स मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे।
या 200 रुपयामध्ये. आणखी काय मिळणार आहे तर बघा, 3000 प्रश्न असलेली चालू घडामोडीची नोट्स आतापर्यंत जेवढ्या एक्झाम झाल्या मित्रांनो, या नोट्स बाहेरील एकही प्रश्न आला नाही. तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकता, फिल्टर लावू शकता आणि प्रश्न डायरेक्ट सर्च करू शकता. आणि मित्रांनो, हे जे संजीवनी नोट्स आहे ना, हे IBPSने जो सिलेबस दिला त्याच्या चॅप्टर वाईज नोट्स सुद्धा आहे त्याच्यामध्ये. तसे बघा, 10 पूर्ण मॉक टेस्ट आहे, एकदम IBPS सारखा इंटरफेस मिळणार आहे तुम्हाला. तसे मित्रांनो, दररोज मेन गोष्ट, दररोज 55 गुणांची सराव टेस्ट सुद्धा या ऍप्लिकेशन वरती आणि याच 200 रुपयामध्ये घेतल्या जाणार आहे. म्हणून मित्रांनो, हा कोर्स तुम्हाला परचेस करायचा आहे, ज्यात 40 प्रश्न दररोज तांत्रिकचे विचारण्यात येणार आहे आणि 15 प्रश्न GKचे. ओके, पण मित्रांनो एक लक्षात ठेवा, मी का बरं सांगत आहे तर हे लक्षात ठेवा की अभ्यास करताय पण सराव टेस्ट नाही, म्हणून माहीतच नाही किती अभ्यास झालाय, म्हणून हा वरील उपक्रम आहे. पटत असेल तर तुम्ही परचेस करू शकता, कुठल्याही प्रकारची जबरदस्ती नाही, फक्त जबरदस्ती आहे एका लाईकची. ओके, ही सिरीज जर कंटिन्यू हवी असेल तर. यानंतरचा प्रश्न बघा, एंडोमेट्रियमला गरोदरपणात काय म्हणतात, तर बघा डेसिडिओ असे म्हणतात. यानंतरचा प्रश्न, एक डायोप्टर ही त्या भिंगाची शक्ती असते व नाभी अंतर रिकामी जागा असते, तर बघा 1 मीटर एवढं असते. तसेच एक अनियंत्रित आण्विक साखळी अभिक्रिया कशाच्या पाया तयार करते, तर अणुबॉम्बचा, लक्षात ठेवा अणुबॉम्बचा तयार करत असते. तसेच एक कार्बनी संयुग जास्तीच्या सहज सल्फ्युरिक आम्लामध्ये 443K तापवले तर इथेन प्राप्त होतो, हे संयुग रिकामी जागा आहे, तर बघा हे अल्कोहोलचं संयुग आहे. तसेच 1 कॅलरी म्हणजे किती जूल होय, तर बघा 4.186 जूल होय. तसेच बघा 1 ग्राम स्निग्धपासून किती किलो कॅलरीज उष्मांक मिळतात, तर 9 किलो कॅलरीज मिळत असतात उष्मांक स्निग्ध पदार्थापासून. तसेच बघा 1 घन मिलीलिटर रक्तात सुमारे किती पांढऱ्या पेशी असतात, तर मित्रांनो 8000 एवढ्या काय असतात, तर पांढऱ्या पेशी असतात 1 घन मिलीलिटर रक्तामध्ये. तसेच एक पेशीय प्राण्यास काय म्हटले जाते, तर आदिजीव ही संज्ञा आहे मित्रांनो एक पेशीय प्राण्यास. यानंतर बघा, एकसारखी रासायनिक गुणधर्म असणाऱ्या प्रत्येकी 3 मूलद्रव्यांचे गट पाडून त्यांना त्रिके हे नाव कोण दिले, तर सर्वांना माहिती आहे मित्रांनो त्रिके कोणाचे आहेत, तर डोबे रायनरचे आहे. यांच्या काळामध्ये एकूण किती मूलद्रव्य अस्तित्वात होते, तर मित्रांनो ते होते 30. ओके, लक्षात ठेवायचं आहे. यानंतर 1000 रिकामी जागामागे रिकामीच्या संख्येला लिंग प्रमाण म्हणतात मित्रांनो. सेक्स रेशो सर्वांना माहिती आहे, पुरुष आणि महिला या दोघांच्या तुलनेने जो काही लिंग प्रमाण आहे, सेक्स रेशो आहे, हा काढण्यात येत असतो. म्हणजे लक्षात ठेवायचं, 1000 पुरुषामागे स्त्रिया या संख्येला आपण काय म्हणतो, लिंग प्रमाण म्हणत असतो. यानंतर बघा, 1 हृदयाच्या ठोक्याला किती मिली रक्त पंप होते, एकदम युनिक प्रश्न आहे मित्रांनो, कुठंच आपण अभ्यासलं नसेल काय, तर 70 मिली. ओके, 70 मिली. 1 हृदयाच्या ठोक्याला किती मिली रक्त पंप होते, तर ते होते 70 मिली. आणि मित्रांनो एक सांगतो, मॅथेमॅटिक्स मध्ये सुद्धा तुम्हाला जर आउट ऑफ घ्यायचे असतील, एकही कमी नाही. बघा 30 पैकी 30 जर गुण मिळवायचे असतील, 30 पैकी 30 एक सुद्धा कमी नाही. तर मित्रांनो तुमच्यासाठी 10 वाजता आपण लाईव्ह स्वरूपामध्ये लेक्चर घेत असतो, ते सुद्धा तुम्हाला सकाळी जॉईन करायचं आहे, सकाळी 10 वाजता. यानंतर बघा, 1 कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची चाल म्हणतात, काय म्हणतात, तर चाल म्हणतात. यानंतर बघा, 1 पृष्ठभागावर प्रयुक्त झालेली उत्प्लावितता म्हणजे काय, तर दाब होय. अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे, बऱ्याच वेळा डायरेक्ट डेफिनेशन सुद्धा विचारतात. तसेच एककांची आंतरराष्ट्रीय पद्धती केव्हा लागू झाली, तर 1971 मध्ये झालेली पद्धत आहे मित्रांनो ही. तसेच 1 अंड्यापासून किती कॅलरी ऊर्जा मिळते, तर 90 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळत असते मित्रांनो 1 अंड्यापासून फक्त. ओके, यानंतर बघा, 1 कार्बोदकांपासून आपल्याला किती ऊर्जा मिळते, तर 4 किलो कॅलरीज एवढी ऊर्जा मिळत असते 1 ग्रॅम कार्बोदकापासून. बघा हे काय, तर 1 ग्रॅम आहे. यानंतर बघा, 1 पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्यांची दिशा बदलतात, या घटनेस काय म्हणतात, तर प्रकाशाचे अपवर्तन. काय म्हणतात मित्रांनो, प्रकाशाचे अपवर्तन. तसेच एका पेशीच्या संपूर्ण रोग तयार करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात, तर टोटिपोटन्सी हे म्हणतात मित्रांनो. काय म्हणतात, टोटिपोटन्सी, एका पेशीच्या संपूर्ण रोग तयार करण्याच्या क्षमतेला. तसेच बघा, 1 प्रोटॉनचे वस्तुमान किती इलेक्ट्रॉनच्या वस्तुमान इतके असते, तर 1836. ओके, डन. यानंतर बघा, 1 रक्तदानावेळी शरीरातील किती कॅलरीज कमी होतात, तर 650 एवढ्या बघा कॅलरीज कमी होत असतात. तसेच 1 शुक्राणूची लांबी किती मायक्रोमीटर आहे, तर बघा 60 मायक्रोमीटर एवढी काय आहे, तर 1 शुक्राणूची लांबी असते मित्रांनो. अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे. ओके, जीवन प्रक्रिया नावाचा चॅप्टर आहे, त्यातील हा प्रश्न आहे. तसेच बघा, एकात्मिक बाल विकास युवा योजनेची अंमलबजावणी कोण करते, तर राज्य सरकार करत असते. तसेच एकात्मिक बाल विकास योजनेचे लाभार्थी कोण आहेत, तर ते आहेत गरोदर माता आणि 6 वर्षापर्यंतची बालके. तसेच एकात्मिक बाल विकास सेवेचे लाभार्थी कोणत्या वयोगटातील मुले असतात, तर मित्रांनो 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुले असतात. तसेच
एका वेळी रक्तदान करताना किती रक्त रक्त त्याच्याकडून काढले जाते, तर त्याचे उत्तर आहे 350 मिली एवढे रक्त काढले जाते मित्रांनो. तसेच एखाद्या झाडाची फांदी वाकवून सोडून दिल्यास ती परत मूळच्या स्थितीत येते, यामध्ये कोणती ऊर्जा असते तर ती असते स्थितीज ऊर्जा. ओके, कोणती ऊर्जा असते मित्रांनो? स्थितीज ऊर्जा असते. तसेच बघा, एखाद्या पदार्थात प्रथिन असल्यास त्यावर काय टाकल्यास जांभळा रंग तयार होतो, तर त्याचं उत्तर आहे कॉपर सल्फेट व कास्टिक सोडा. ओके, यानंतर बघा, एखाद्या पृष्ठभागावर पडल्यानंतर प्रकाशाचे परत फिरणे म्हणजे त्याचे काय होय, तर बघा प्रकाशाचे परावर्तन होणे होय. तसेच बघा, एखाद्या प्रक्रियेत द्रव्याचे संघटन बदलते त्याला काय म्हणतात, तर त्याचं उत्तर आहे रासायनिक बदल, रासायनिक बदल. यानंतर बघा, एखाद्या बाळाचे पितृत्व कळण्यासाठी कोणती पद्धत अधिक उपयुक्त आहे, तर त्याचे उत्तर आहे DNA. ओके, तसेच बघा, यानंतर एखाद्या वस्तूवरील धन विद्युत प्रभाराच्या पातळीला विभव म्हणतात. ओके, तसेच एड्सच्या पहिल्या रुग्णाचे नाव काय होते, तर रॉक हडसन असं एड्सच्या पहिल्या रुग्णाचे नाव होते मित्रांनो. बघा, हा जो रुग्ण आहे हा कोणता आहे, तर एड्सचा रुग्ण आहे. त्याचं नाव काय? रॉक हडसन, एड्सचा पहिला रुग्ण. तसेच बघा, एड्स या रोगाचे निदान करण्यासाठी कोणत्या टेस्ट घेतात, तर बघा एलिसा टेस्ट. एलिसा टेस्ट अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे, एक एक प्रश्न तुम्हाला मित्रांनो पाठच करायचा आहे, एलिसा टेस्ट. तसेच एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या पेशीवर परिणाम करतात, तर ते करत असतात टी पेशीवर. बघा, एड्स रोगाचे जे काही विषाणू आहेत ना मित्रांनो, हे शरीरातील कोणत्या पेशीवर परिणाम करतात, तर एकच उत्तर आहे टी पेशी, आपल्या शरीरामधील जे काही टी पेशी असतात ना त्याच्यावरती. तसेच MJ शिल्डेन हा जो काही शास्त्रज्ञ आहे मित्रांनो, हा कोणत्या देशाचा नागरिक आहे, तर तो आहे जर्मनी देशाचा. तसेच MB कुष्ठरोगासाठी बहुविध औषधोपचार ज्यालाच आपण MDT म्हणतो, तर किती कालावधी करता देतात, तर मित्रांनो 12 महिन्यांकरता देत असतात. तसेच बघा, यानंतरचा प्रश्न, एलायझा टेस्ट सर्वांना माहिती आहे हे कोणत्या रोगावरील निदान आहे, तर बघा एलायझा टेस्ट, एलिसा टेस्ट आणि एलायझा टेस्ट कुठल्याच प्रकारे कन्फ्यूज होऊ नका. एलिसा टेस्ट एड्स संबंधी टेस्ट आहे, एलायझा जर म्हटलं तर चिकनगुनिया, दोन्ही मिक्स करू नका, कुठल्याच प्रकारचे कन्फ्यूज होऊ नका. ओके, यानंतर बघा, ऑक्सिजन वायूचा रेणूभार किती आहे, तर तो आहे 32. किती? तर 32. यानंतर बघा, ऑक्सिजन सिलेंडरच्या गळ्याभोवती कोणता रंग असतो, तर बघा पांढरा रंग असतो. कशाच्या भोवती? तर ऑक्सिजन सिलेंडरच्या भोवती. लक्षात ठेवा, ऑक्सिजन सिलेंडरच्या गळ्याभोवती पांढरा रंग का असतो लक्षात ठेवायचं आहे, कारण की आपल्याला समजावं की या सिलेंडरमध्ये काय कोणता वायू आहे, तर ऑक्सिजन वायू आहे. तसेच बघा, यानंतरचा प्रश्न आहे की ऑपरेशन ग्रीन हंट कोणत्या राज्याने सुरू केले होते, तर छत्तीसगड या राज्याने सुरू केलेला प्रकल्प आहे मित्रांनो हा. यानंतर बघा, औषधी हत्तीरोग नियंत्रणाकरता वापरली जाते. बघा, हा प्रश्न अतिशय महत्वपूर्ण आहे, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सुद्धा आपण कव्हर केलेला आहे. या प्रश्नाचे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे की औषधी हत्तीरोग नियंत्रणाकरता वापरली जाते, कोणती औषधी? ओके, यानंतर बघा, कमी दाबाची केबल साधारणतः किती व्होल्टेज पर्यंत वापरतात? सिंपल उत्तर आहे 1000 व्होल्ट पर्यंत वापरतात मित्रांनो. 1000 व्होल्टच्या पर्यंत जी केबल वापरली जाते ना मित्रांनो, तर ते कशासाठी वापरले जाते, तर कमी दाबासाठी. ओके, यानंतर बघा, कमी सोडियम युक्त आहार या आहारात हितकर असतो, तर बघा उच्च रक्तदाब, हाय ब्लड प्रेशर याकरता मित्रांनो कमी सोडियम युक्त आहार घेणे हे गरजेचे आहे, लक्षात ठेवायचं आहे. बघा, आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ज्या व्यक्तीला हाय ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आहे त्यांनी कमी सोडियम युक्त आहार घ्यावा. ओके, यानंतर बघा, कर्करोगामध्ये शरीरातील लहानसा तुकडा घेऊन त्याची तपासणी केली जाते, त्याला काय म्हणतात, तर त्याला बायोप्सी म्हणतात मित्रांनो. डायरेक्ट शरीराचा एक पार्ट असा कापून घेतला जातो आणि त्याच्यावरती रिसर्च केली जाते, तपासणी केली जाते, त्याला काय म्हणतात, तर बायोप्सी असे म्हणतात. लक्षात ठेवा, अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो, मोस्ट रिपिटेटिव्ह क्वेश्चन आहे परीक्षेमध्ये आलेले. यानंतर बघा, कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा उपयोग करतात, तर कोबाल्टचा करतात, कोबाल्टचा, कोबाल्टचा. ओके, डन, अतिशय महत्वपूर्ण आहे मित्रांनो. आणि कोबाल्ट कोणत्या जीवनसत्वामध्ये असते, तर ते असते B12 मध्ये. आणि B12चं सायंटिफिक नाव काय आहे, रासायनिक नाव, तर बघा ते आहे सायनोकोबालामिन. बघा, जीवनसत्वावर एकदम डीप मध्ये लेक्चर आहे आपण टाकलेलं युट्यूबवरती, ते तुम्ही एकदा बघा. 100+ जीवनसत्वावरील प्रश्न आहे मित्रांनो त्या व्हिडिओ लेक्चर बाहेर, कोणत्याच एक्झाम मध्ये जीवनसत्वावर प्रश्न येत नाही, एवढं चॅलेंज आहे मित्रांनो. यानंतर बघा, कर्करोगावरील उपचारासाठी कोणते किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग केला जातो, तर त्याचं उत्तर आहे कोबाल्ट 60 नावाचं. ओके, कोबाल्ट 60, कोबाल्ट. यानंतर बघा, कवक पेशीची पेशी भित्तिका कोणत्या जटिल शर्करेपासून बनलेली आहे, तर कायटीन पासून बनलेली आहे मित्रांनो ती, कायटीन पासून. तसेच बघा, कवचबद्ध अमीबाला किंवा कोणतेही एक पेशी या सजीवाला काय म्हणतात, तर पुटी म्हणतात, ज्याला इंग्लिशमध्ये सिस्ट म्हणतात. बघा, हा जो कोबाल्ट 60 वाला प्रश्न आहे मित्रांनो, हा परीक्षेत किती वेळा रिपीट झालेला आहे, मी बऱ्याचदा या प्रश्नाला डिलीट केलेला आहे, परंतु मित्रांनो तरी सुद्धा 3 वेळा हा प्रश्न राहिलाच.
बघा यानंतर बघा कशाची उच्च विशिष्ट उष्णता असते, तर ती असते द्रवरूप अमोनियाची, द्रवरूप अमोनिया। यानंतर बघा कशाच्या दुधामध्ये कॅसिनचे प्रमाण सर्वात जास्त असते, तर मित्रांनो सर्वांना माहिती आहे गायीचे, ओके गायीच्या दुधामध्ये मित्रांनो सर्वात जास्त कॅसिनचं प्रमाण असते, लक्षात ठेवायचं आहे, अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो। यानंतर बघा कशाच्या संयोगाने पाणी तयार होते, तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन। बघा सर्वांना माहिती आहे पाण्याचे सूत्र काय, तर H2O आहे, हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू याच्यामधून काय तयार होते मित्रांनो, पाणी होते। आणि हेच विचारलेलं आहे की कशाच्या संयोगाने पाणी तयार होते, हायड्रोजन आणि ऑक्सिजन। कशाच पूर्ण अन्न म्हणतात, तर मित्रांनो दुधाला काय म्हणतात, तर पूर्ण अन्न असे म्हणतात। तसेच कशासाठी कॅल्शियम हा घटक उपयुक्त आहे, तर मित्रांनो हाडे व दात हे सर्व मजबूत करण्यासाठी मित्रांनो कॅल्शियम हा घटक उपयुक्त असते। तसेच यानंतर बघा कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो, तर अमोनिया नावाचा वायू बाहेर पडतो मित्रांनो कांदा कापत असताना। तसेच काच कापण्यासाठी कोणता हिरा वापरतात, तर काळा हिरा वापरत असतात, कोणता हिरा, तर काळा हिरा। यानंतर बघा कामगारांचे आरोग्य सुरक्षा व हित संरक्षणासाठी भारतीय कारखाना कायदा कोणत्या वर्षी करण्यात आला, तर 1976 रोजी करण्यात आलेला हा कायदा आहे। तसेच बघा काय ॲक्टिनोमायसिटस आहे, तर नोकार्डिया आहे, नोकार्डिया। तसेच बघा काय कार्बनचे सर्वात साधे संतृप्त हायड्रोकार्बन आहे, तर उत्तर आहे मिथेन। अगदी बरोबर आहे मित्रांनो, जबरदस्त क्वालिटीचे प्रश्न आहे, म्हणून लाईक करायचं आहे। बघा लाईक झालाच पाहिजे मित्रांनो, अशा प्रकारचे क्वालिटी कंटेंट जर तुमच्या समोर घेऊन येत आहे तर। यानंतर बघा काय पेशी आणि मूल पेशी या सूत्री विभाजनाला काय म्हणतात, तर सूत्रीपेशी विभाजन असे म्हणतात, काय म्हणतात, सूत्रीपेशी विभाजन। तसेच बघा कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध रूप कोणते आहे, तर ते आहे हिरा, कोणते, हिरा। तसेच यानंतर बघा कार्बनी वयमापन पद्धत साठी ही नैसर्गिक कार्बन पद्धत म्हणजे कार्बन 14 ही 14 किरणोत्सारी क्षयावर आधारलेली आहे, असे कोणी विकसित केले, तर बघा विलार्ड लिबी नावाच्या शास्त्रज्ञाने मित्रांनो कार्बन डेटिंग नावाची जी काही पद्धत आहे, जे की काय करते मित्रांनो वस्तूंचे वयमान काढते, तर हे C14 वापर करून काढण्यात आलेली आहे मित्रांनो पद्धत, आणि हे विकसित करण्याचं श्रेय एकमेव शास्त्रज्ञाला जाते, त्यांचं नाव आहे विलार्ड लिबी। तसे बघा कार्बोद रूपांतर ग्लुकोजमध्ये कोण करते, तर अमायलेज नावाचं करत असते मित्रांनो घटक। तसेच बघा कार्य करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात, तर बघा कार्य करण्याची क्षमता म्हणजे काय, तर एनर्जी, ऊर्जा, ओके द कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी। यानंतर बघा काळपुळी हा रोग कशापासून होतो, तर त्याचं उत्तर आहे जीवाणूपासून। तसेच बघा यानंतरचा प्रश्न काळपुळी हा रोग कशापासून होतो, जीवाणू, आता बघितलं आपण बॅक्टेरियापासून होणारा रोग आहे हा बॅक्टेरिया, ओके। यानंतर बघा काळा आजार नियंत्रण कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला, तर 1990 आणि 91 काळामध्ये मित्रांनो हा नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आलेला कार्यक्रम आहे, लक्षात ठेवायचा आहे, कोणता, काळा आजार नियंत्रण कार्यक्रम। तसे बघा कावळ्याच्या अंडी उबवण्याचा काळ किती दिवसाचा असतो, तर तो असतो 16 ते 17 दिवसाचा, 16 ते 17 दिवसाचा। यानंतर बघा कावीळ या आजारात कोणता अवयव बाधित होतो, तर त्याचं उत्तर आहे यकृत, यकृत होत असतो मित्रांनो। यानंतर बघा यकृतामध्ये ज्यावेळेस मित्रांनो जास्त पित्ताचं प्रमाण होते, त्यावेळेस कावीळ नावाचा आजार होतो, लक्षात ठेवायचं आहे। तसेच कासव आणि मगर या प्राण्यांचा समावेश कोणत्या वर्गात होतो, तर सरीसृप नावाच्या घटकामध्ये, वर्गामध्ये होतो मित्रांनो, ओके। यानंतर बघा किडनीचे कार्यक्षमता मापनासाठी कशाचा वापर केला जातो, तर GFR केला जातो। तसेच बघा किडनी स्टोन कोणत्या पदार्थामुळे होतो, तर कॅल्शियम ऑक्झिलेट या पदार्थामुळे मित्रांनो किडनी स्टोन नावाचा जो काही आजार आहे हा होतो, ज्यालाच आपण मराठीमध्ये मूतखडा असे म्हणतो। तसेच यानंतरचा प्रश्न किडनीची कार्यक्षमता मापण्यासाठी कशाचा वापर केला जातो, तर GF आताच बघितला आपण। किती डेसिबल आवाजाची तीव्रता असताना मनुष्य बहिरा होतो, तर मित्रांनो जर 100 डेसिबल एवढा जर आवाज असेल, तर माणूस बहिरा सुद्धा होऊ शकतो, लक्षात ठेवायचं आहे। यानंतर किती तापमानास बर्फ पाण्यात रूपांतरित होतो, तर मित्रांनो 0 डिग्री सेल्सिअस जरी तापमान असलं तरी बर्फ हा वितळत असतो आणि बर्फाचे रूपांतर हे पाण्यामध्ये होत असते, ओके डन। यानंतर बघा किल्लारी या ठिकाणी भूकंप कोणत्या वर्षी झाला, आपत्ती व्यवस्थापन नावाचा चॅप्टर आहे मित्रांनो आपल्याला, त्या संबंधित हा प्रश्न आहे, म्हणून हा लक्षात ठेवा। बघा किल्लारी या ठिकाणी भूकंप 30 नोव्हेंबर 1993 रोजी झालेला काय मित्रांनो भूकंप आहे, आणि मित्रांनो हा जो काही संदर्भ आहे हा आपल्याला 10वीच्या पुस्तकात मिळतो, म्हणून हा प्रश्न तुमचा पाठच झाला पाहिजे की किल्लारी या ठिकाणी भूकंप कोणत्या वर्षी झाला होता, 30 नोव्हेंबर 1993 मध्ये। यानंतर बघा कुटुंब नियोजनासाठी बसविण्यात येणारी तांबी साधारणपणे किती वर्षानंतर बदलावी लागते, तर त्याचे उत्तर आहे 3 वर्ष। यानंतर बघा कुटुंब नियोजनाचे नाव बदलून कुटुंब कल्याण कार्यक्रम कोणत्या साली करण्यात आले, तर त्याचे उत्तर आहे 1978 साली। तसेच कुत्र्यामध्ये किती गुणसूत्रे असतात, तर 78 गुणसूत्रे असतात मित्रांनो, आणि मानवी शरीरामध्ये एकूण गुणसूत्रांची संख्या आहे 46, आणि बघा जोड्या जर विचारल्या तर उत्तर येईल 23। यानंतर बघा कुपोषणाची कारणे ओळखा,
तर बघा कुपोषणाची कारणे समोर दिलेली आहे. एक म्हणजे काय तर गरिबी, दोन म्हणजे काय लोकसंख्या वाढ, तीन म्हणजे काय तर आहाराविषयी अज्ञान, चार म्हणजे काय तर वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव. हे सर्व मित्रांनो सर्वचे सर्व कारणे कशाची आहेत, तर कुपोषणाची असणारी कारणे आहेत. लक्षात ठेवा, असा प्रश्न विचारते की यापैकी कोणती कुपोषणाची कारणे नाही. मित्रांनो हे कारणे आपल्याला लक्षात ठेवायचे, जे नसेल त्याला काय करायचं, टिक करायचं आणि समोर जायचं आहे. यानंतर बघा कुष्ठरुग्णांसाठी बाबा आमटे यांनी आनंदवन कोणत्या जिल्ह्यात सुरू केले होते, तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये यांनी सुरू केलेला हा उपक्रम आहे, आनंदवन नावाचा, लक्षात ठेवा. यानंतर बघा कुष्ठरोग निवारण सप्ताह केव्हा साजरा केला जातो, तर 30 जानेवारी ते 5 फेब्रुवारी या दरम्यान साजरा केला जातो. तसे बघा कुष्ठरोगावर प्रभावी औषध कोणते आहे, तर ते आहे सल्फोन नावाचं आहे मित्रांनो, सल्फोन. तसे बघा कृत्रिम जीन्सचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला, तर हरगोविंद खुराना नावाच्या शास्त्रज्ञांनी मित्रांनो कृत्रिम जीन्सचा शोध लावलेला आहे. तसेच यानंतर बघा कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी कशाचा उपयोग करतात, तर मित्रांनो इथिलिनचा करत असतात, इथिलिनचा उपयोग करत असतात. त्यानंतर बघा एसिटिलिनचा सुद्धा करत असतात, लक्षात ठेवायचं आहे. यानंतर बघा केरोटीन गडद हिरव्या लाल पिवळ्या तांबड्या भाज्या या फळामध्ये आढळतात, लक्षात ठेवा. केरोटीन नावाचा जो घटक आहे ना हा कशा कशात आढळते, तर बघा गडद हिरव्या तसेच लाल पिवळ्या तांबड्या भाज्या व फळांमध्ये आढळत असते केरोटीन, ओके. यानंतर बघा केरोटीन नावाचा घटक मित्रांनो हा पूर्ण कशाचा भरलेला असतो, तर तो असतो जीवनसत्वाने पूर्ण भरलेला, ओके लक्षात ठेवा. आणि तो प्रथम कुठे असतो, तर गाजरामध्ये असतो, ओके गाजरामध्ये केरोटीन, म्हणूनच त्याचं नाव काय तर कॅरट आहे, कॅरट केरोटीन. यानंतर बघा केलिडोस्कोप मध्ये 3 आरसे किती कोणामध्ये बसवले असतात, तर ते असतात 60 डिग्रीमध्ये बसवलेले, 60 डिग्री. तसे बघा यानंतरचा प्रश्न, कॅल्शियम कार्बोनेटचे काटे कोणत्या प्राण्यांच्या शरीरावर असतात, तर मित्रांनो तारामासावर असतात. हा अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे, एवढ्या वेळा परीक्षेत रिपीट झालेला आहे की मित्रांनो सांगू शकत नाही, मला खूप डिलीट करावं लागले हे प्रश्न. कॅल्शियम कार्बोनेटचे काटे कोणत्या प्राण्यांच्या शरीरावर असतात, तर त्याचं उत्तर काय, तारामासा, ओके सिल्वर फिश. यानंतर बघा कॅल्शियम या मूलद्रव्यांचा अनुक्रमांक किती आहे, तर त्याचे उत्तर आहे 20 20, सॉरी स्टारफिश सिल्वर. बघा हे काय, तारामासा म्हणजे काय तर स्टारफिश, चुकून मी काय म्हटलं सिल्वर फिश, हे काय स्टारफिश. आणि बघा एक गोष्ट सांगतो, सिल्वर फिश नावाचा जो घटक आहे ना, सिल्वर फिश नावाचा घटक हे कुठल्याच प्रकारचे फिश नसते, तर मित्रांनो हा एक झुरळाचा प्रकार आहे, जो की जुन्या पुस्तकांमध्ये, जुन्या वर्तमानपत्रामध्ये, जुन्या गठ्ठ्यांमध्ये, जुन्या पुठ्ठ्यांमध्ये आढळून येणारा झुरळाचा प्रकार आहे, त्याचं नाव आहे सिल्वर फिश, ओके. यानंतरचा प्रश्न बघूया आपण, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली, तर 1974 करण्यात आलेली आहे मित्रांनो. तसेच केपलरचा दुसरा सिद्धांत कोणत्या नावाने ओळखला जातो, तर क्षेत्रफळाचा सिद्धांत म्हणून या नावाने ओळखला जातो मित्रांनो, केपलरचा दुसरा सिद्धांत, ओके. यानंतर बघा केपलर हे कोणत्या देशाचे खगोल शास्त्रज्ञ व गणित तज्ज्ञ होते, तर ते जर्मनीचे होते. तसेच केमोथेरपी ही उपचार पद्धती कॅन्सरवर असते मित्रांनो, कोणत्या आजारावर उपयोगी पडते, तर कर्करोग, कॅन्सर. यानंतर केवलादेव राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यातील आहे, तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्यामधील आहे. यानंतर कॉफी सेवनामुळे कोणत्या मूलद्रव्याच्या शोषणामध्ये अडथळा येतो, तर त्याचे उत्तर आहे लोह. तसेच कोण डबल स्टँडर्ड असतात, तर मित्रांनो डीएनए, त्यांच्या नावामध्ये डी आहे, डी म्हणजे काय तर डबल स्टँडर्ड. यानंतर बघा कोण परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ होते, तर मित्रांनो एकच शास्त्रज्ञ होते, ज्यांचं नाव काय तर सर आयझॅक न्यूटन, ज्यांनी कशाचा शोध लावलेला आहे, तर गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आहे, थेरी मांडलेली आहे मित्रांनो गुरुत्वाकर्षणावरती. यानंतर बघा कोण प्रथिनांची निर्मिती करतो, तर रायबोझोम हे प्रथिनांची निर्मिती करत असतात. तसेच कोण प्रथिनांचे रूपांतर अमिनो आम्लात करतात, तर पेप्सिन नावाचं जे काही विकर आहे मित्रांनो हे प्रथिनांचं रूपांतर अमिनो आम्लामध्ये करत असतात. तसेच कोण रक्त हृदयाच्या बाहेर घेऊन जातात, तर मित्रांनो निलय, ज्याला आपण काय म्हणतो वेंट्रिकल्स. मित्रांनो हे रक्त हृदयाच्या बाहेर घेऊन जातात, लक्षात ठेवा, म्हणजे शुद्ध रक्त घेऊन जातात. कोण निलय, आलंद आणि निलय. मित्रांनो प्रत्येक गोष्ट हार्ट संबंधित तुम्हाला काय करेल, एक व्यवस्थित एक स्वतंत्र लेक्चर घेईल आणि त्याच्यामध्ये सर्व समजून सांगेल. हृदयाला कप्पे किती, त्याच्यामध्ये बघा हृदयाला असतात 4 कप्पे, त्यामध्ये 2 आलिंद असतात, 2 निलय असतात, ते कशाप्रमाणे काम करतात ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या शिकवण्यात येईल. यानंतर बघा कोणता आजार के जीवनसत्वाच्या आधिक्यामुळे निर्माण होतात, बघा जास्त झालं तर त्याला म्हणतात हिमोलिटिक कावीळ होणे, हिमोलिटिक कावीळ होणे आणि लाल रक्तकणांची हानी होणे किंवा विषबाधा होणे, हे मित्रांनो जीवनसत्व केच्या जीवनसत्वाच्या आधिक्यामुळे होऊ शकते, ओके. यानंतर बघा कोणता आजार लैंगिक संबंधापासून पसरणारा आहे, तर बघा कावीळ ब नावाचा आजार, हे ऑप्शननुसार उत्तर आहे मित्रांनो. ऑप्शनमध्ये मित्रांनो बरेचसे ऑप्शन असतील, त्याच्यानुसार हा
उत्तर आहे की बघा लैंगिक संबंधापासून पसरणारा आजार कोणता आहे, तर तो आहे काविळब. ओके, तसे मित्रांनो भरपूर आजार आहेत की जे लैंगिक संबंधातून पसरत असतात, ते सुद्धा आपल्याला अभ्यासणे गरजेचे आहे. नंतर आपण पुढील लेक्चरमध्ये ते अभ्यासूया. तसे बघा एक कोणता एक प्राणी एक पेशीय सजीव आहे, तर त्याचं एकच नाव आहे अमीबा. ओके, यानंतर बघा कोणता जीव पक्षीवर्गीय नाही, तर त्याचे उत्तर आहे वटवाघुळ. यानंतर बघा कोणता दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो, तर 7 एप्रिल नावाचा दिवस आहे मित्रांनो. यानंतर बघा कोणता दिवस जागतिक पोलिओ दिन म्हणून पाळतात, तर 24 ऑक्टोबर. सर्वांनी लक्षात द्यायचं, 24 ऑक्टोबर हा दिवस जागतिक पोलिओ दिन म्हणून पाळला जातो. तसेच बघा यानंतरचा प्रश्न पाहूया आपण, कोणता दिवस जागतिक स्तनपान दिन म्हणून साजरा केला जातो, तर 1 ऑगस्ट मित्रांनो. 1 ऑगस्ट हा जागतिक स्तनपान दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच कोणता दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो, तर 25 एप्रिल. तसेच कोणता दिवस दृष्टीदान दिन म्हणून साजरा केला जातो, तर 10 जून. बघा जे अतिशय महत्वपूर्ण आरोग्य सेवक या पदासाठी उपयुक्त असे दिवस आहेत तेच घेतलेले आहे, अतिरिक्त फापड पसारा घेतलेला नाही. म्हणून एक एक दिवस तुमचे पाठ असले पाहिजे, नाहीतर म्हणायचं नाही की सरांनी आम्हाला हे दिवस सांगितले नाही, परीक्षेत यातील एक दिवस येईल म्हणजे येईलच. म्हणून सर्वांनी काय करायचं, सर्वचे सर्व दिवस रटूनच टाकायचे. बघा यानंतर कोणता दिवस मलेरिया दिन म्हणून साजरा केला जातो, तर 25 एप्रिल. यानंतर बघा कोणता दिवस स्वच्छता दिन म्हणून पाळला जातो, तर 2 ऑक्टोबर गांधी जयंती. यानंतर बघा कोणता धातू मानवी शरीरात जास्त प्रमाणात आढळतो, तर त्याचे उत्तर आहे कॅल्शियम. तसेच कोणता न्यूटनचा गतिविषयक जडत्वाचा नियम ओळखला जातो, तर त्याचे उत्तर आहे नियम पहिला. तसेच कोणता पदार्थ मध्यवर्ती आणि परिघीय चेतासंस्थेवर परिणाम करत नाही, तर थंड पेय. मित्रांनो थंड पेय पदार्थ हा आपल्या मध्यवर्ती आणि परिघीय चेतासंस्थेवर परिणाम करत नसतो, लक्षात ठेवायचा अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच बघा कोणता पहिला शास्त्रज्ञ होता की ज्याने सर्व मूलद्रव्यांचे यशस्वीपणे वर्गीकरण केले, तर त्याचं नाव आहे मेंडेलियू. म्हणून याला काय म्हणतात, तर आवर्त सारणीचे जनक कोण मित्रांनो, आवर्त सारणीचे जनक हे आहेत मेंडेलियू. आणि आधुनिक आवर्ती सारणी म्हटलं तर बघा आधुनिक हा शब्द जर लागला, मॉडर्न पिरियोडिक टेबलचे जे काही फाउंडर आहेत ते कोणत, तर ते आहेत मोजले. काही पुस्तकांमध्ये मोजले लिहिलेलं आहे, काही पुस्तकांमध्ये मोसले लिहिलेलं आहे. ओके, लक्षात ठेवायचं आहे. यानंतर बघा कोणता पाचकरस पिष्टमय पदार्थांचे ग्लुकोज शर्करेत रूपांतर करतो, तर त्याचं उत्तर आहे अमायलेज. बघा थोडंसं फास्ट घेत आहे जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं पाहिजे आणि जास्तीत जास्त प्रश्नांची कमीत कमी वेळामध्ये प्रॅक्टिस झाली पाहिजे. यानंतर बघा कोणता पॉवर प्लांट वातावरणातील खराब प्रदूषणापासून मुक्त आहे, तर त्याचं उत्तर आहे विंड पॉवर प्लांट. तसेच यानंतरचा प्रश्न, कोणता प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो, तर त्याचं उत्तर आहे तारामासा. ओके मित्रांनो, तारामासा असा आहे की तो आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो, लक्षात ठेवा. तसेच बरेचसे प्राणी आहे मित्रांनो जे आपल्या शरीराचे तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतात. तसेच कोणता प्लाझ्मोडियमचे जंतू हा सर्वात धोकादायक मलेरिया जंतूचा प्रकार आहे, तर तो आहे प्लाझ्मोडियम फेल्सिफेरम. यानंतरचा प्रश्न, कोणता भाग लहान आतड्याचा सर्वात लांब भाग आहे, तर तो आहे शेषांत्र, ज्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, तर इलियम म्हणतात. ओके, यानंतर बघा कोणता रक्तगट सर्वग्रही व्यापक आहे, तर तो आहे सर्वग्रही म्हटलं तर AB, आणि सर्वदाता म्हटलं तर बघा युनिव्हर्सल डोनर आहे O, आणि बघा आणि सर्वग्रही जर म्हटलं तर AB. तसेच कोणता रोग लसीद्वारे प्रतिबंधित केला जाऊ शकतो, तर यकृत दाह नावाचा जो काही रोग आहे हा लसीद्वारे प्रतिबंधित केला जाऊ शकतो, लक्षात ठेवायचा आहे. तसेच यानंतरचा प्रश्न, कोणता रोग व्यावसायिक रोग आहे, तर मित्रांनो कालच्या लेक्चर्समध्ये सुद्धा बघितलं आणि आजच्या सुद्धा बघत आहे, सिलिकासिस नावाचा जो काही रोग आहे मित्रांनो हा व्यावसायिक रोग म्हणून ओळखला जाणारा रोग आहे. तसेच कोणता लैंगिकरित्या पारेषित होणारा रोग नाही, तर त्याचं उत्तर आहे चिकनगुनिया. यानंतरचा प्रश्न, कोणता वायू वैद्यकशास्त्रात शस्त्रक्रियेपूर्वी भूल देण्यासाठी वापरला जातो, तर मित्रांनो नायट्रस ऑक्साईड, लक्षात ठेवायचं आहे. नायट्रस ऑक्साईड नावाचा मित्रांनो जो काही वायू आहे हा भूल देण्याकरता वापरण्यात आलेला वायू आहे, लक्षात ठेवायचं आहे, नायट्रस ऑक्साईड N2O. तसेच बघा कोणती आंतरराष्ट्रीय संस्था माता व बाल आरोग्य सुधारण्याबाबत कार्य करते, तर त्याचं उत्तर आहे युनिसेफ नावाची मित्रांनो. तसे बघा कोणती कुटुंब नियोजनाचे पर्याय तात्पुरते आहे, तर ते आहे IUCD. तसेच कोणती चाचणी लघवीतील साखर मोजण्याकरिता केली जाते, तर त्याचं उत्तर आहे बेनेटिकट कटस नावाची जी काही चाचणी आहे मित्रांनो हे आपल्या लघवीतील साखर मोजण्याकरता केली जाणारी चाचणी आहे. तसेच कोणती पेशी इन्सुलिनची निर्मिती करते, तर त्याचं उत्तर आहे बीटा पेशी. कोणती पेशी मित्रांनो, बीटा पेशी. तसेच बघा कोणती पेशी इन्सुलिन व ग्लुकोगॉनवर नियंत्रण ठेवते. बघा निर्मिती जर म्हटलं तर बीटा पेशी आणि नियंत्रण जर म्हटलं तर डेल्टा पेशी, लक्षात ठेवायचं आहे. ओके,
तसेच कोणती लस त्वचेमध्ये दिली जाते, तर बघा बीसीजीची लस हे कशामध्ये दिली जाते, त्वचेमध्ये. बघा त्वचेत दिली जाणारी लस कोणती, बीसीजी. आणि बीसीजीचा लॉन्ग फॉर्म आपण कालच बघितला, तो काय, तर बॅसिलस काल्मेट ग्युरिन. काल्मेट ग्युरिन नावाच्या शास्त्रज्ञाने मित्रांनो ही जी काही बीसीजीची लस आहे ही शोधली. ओके, यानंतर बघा कोणती समिती आरोग्य सेवा सुधारणा समिती आहे, तर ते आहे मुदलियार समिती आणि मुखर्जी समिती, या दोन समिती आहे मित्रांनो. यानंतर बघा कोणते आवर्तन अपूर्ण आवर्तन म्हणून ओळखले जाते, तर ते आहे सातवे आवर्तन. अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे, स्टार मार्क करायला. तसेच कोणते इसेन्शियल अमिनो ऍसिड आहे, तर ते आहे ट्रिप्टोफॅन. यानंतरचा प्रश्न, कोणते उपकरण विद्युत धारेच्या औष्णिक परिणामावर चालतात, तर मित्रांनो ते चालतात विद्युत इस्त्री, विद्युत वहन, विद्युत टोस्टर आणि विद्युत जलतापक. सर्वच्या सर्व मित्रांनो विद्युत धारेच्या औष्णिक परिणामावर चालणारे उपकरण आहेत. एक एक उपकरण चांगलं लक्षात ठेवा, जेणेकरून परीक्षेत विचारले तर चुकता कामा नये. यानंतर बघा कोणते केंद्र आम्ल प्रथिन संश्लेषणात मदत करतात, तर त्याचं उत्तर आहे आरएनए. तसेच कोणते क्षार शरीरातील आम्ल क्षार संतुलन राखते, तर त्याचे उत्तर आहे सोडियम. तसेच यानंतरचा प्रश्न, कोणते चेहऱ्याचे हाड आहे, तर ते आहे इथमॉइड बोन. तसेच कोणते जीवाणू हवेतील शोषलेल्या नायट्रोजनचे रूपांतर नायट्रेटस मध्ये करतात, तर त्याचं उत्तर आहे झोडोबॅक्टर नावाचं मित्रांनो. ओके, यानंतरचा प्रश्न बघा, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एवढेच बघूया. मित्रांनो आजच्या व्हिडिओचे जे काही टार्गेट आहे लाईकचे, ते आहे 100 लाईक असले पाहिजे आपल्या व्हिडिओला. मित्रांनो जास्तीत जास्त तुम्हाला काय करायचं माहितीये, काही सिरीज कंटिन्यू ठेवण्याकरता या व्हिडिओला शेअर करायचं आहे. आपल्या युट्यूब चॅनल महाराष्ट्रभर पोहोचवण्याची जी काही जिम्मेदारी आहे हे फक्त तुमच्यावर आहे मित्रांनो. याकरता तुम्हाला काय करायचं, आपल्याकडे जेवढे काही स्टडी ग्रुप आहेत त्या सर्व स्टडी ग्रुपवर आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करा, जेणेकरून मित्रांनो मोस्ट यूजफुल कंटेंट देणारे युट्यूब चॅनल आपल्या मित्रांना उपलब्ध होऊन जाईल. मित्रांनो ही जी काही ऑफर आहे या ऑफरचा तुम्हाला नक्की फायदा घ्यायचा आहे. फक्त 200 रुपयामध्ये मित्रांनो एवढ्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळत आहे. एक मेन म्हणजे काय, तर संजीवनी नावाची जी काही मिस होईल आरोग्य सेवक नोट्स आहे मित्रांनो हे तुम्हाला मिळणार आहे. संजीवनी मिस होईल आरोग्य सेवक नोट्स जी की तुम्हाला 80 पैकी 80 गुण मिळून देणारी असणार आहे. ओके, आणि मित्रांनो टॉप लिस्टमध्ये जर नाव यायचं असेल तर एके परफेक्शन अकॅडमी हा एकच पर्याय तुमच्या समोर आहे. म्हणून मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढेच तुम्हाला काय करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे. आणि मित्रांनो आवश्यक असल्यास हा कोर्स सुद्धा तुम्हाला परचेस करायचाच आहे. ओके, तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढेच, धन्यवाद.